एवढ्या रात्री कोण फोन करतय तुला? बघ तूच कौस्तू, हा का इतक्या रात्री फोन करतोय? आता मला काय माहित. बरं घे फोन, बघ जरा काय म्हणतोय. हॅलो. हो पल्लवी, झोपली होतीस? रात्रीचे 2:30 वाजले, दुसरं काय करतात माणसं? विसरलोच होतो, तुमच्याकडे दापोलीमध्ये असे डिस्को असं काही नसेल ना? पल्लवी, तुम्ही कुठे आहात आत्ता? घरी नाही आहात का? मी ते पल्लवी, पल्लवी काय करते? थांब जरा, आता बघच मी काय करते ते. काय झालं पल्लू? बाबा पल्लू अग, झोपलेत ते. ताई थांब ना प्लीज. आई बाबा, काय झालं ग? काय ग पल्लू? बाबा बाबा हे ऐका ना तुम्ही, आता एक मिनिट. काय झालंय? हा कौस्तू बोला ना, काय म्हणत होता? तुम्ही आता कुठे आहात? हा बोला, ऐकूयात. पल्लवी काय झालंय, काय भानगड आहे, काय सांगशील का? बाबा कौस्तुबचा पुन्हा मला एवढा रात्री फोन आला होता आता. अगं त्यांना आठवण आली असेल तुझी, बोलायची इच्छा झाली असेल म्हणून त्याने फोन केला, एवढं काय त्यात? बाबा अहो, पण रात्री 2 वाजता आणि आजही पुन्हा दारू पिऊन, ही कुठली पद्धत आहे? हे बघ, मी तुला सांगितलं होतं ना, आपले संस्कार आपल्या पद्धती आपल्यापाशी, शहरात वेगळे संस्कार वेगळ्या पद्धती. पण बाबा तुम्ही काहीच. अगं श्रीमंत फॅमिली आहे ती, त्यांचा दिवस अजून संपायचा असेल. नाही बाबा, मला नाही पटत आहे. आणि मी काय सांगते तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. मला नाही करायचंय हे लग्न. त्याचं बोलणं, हे असं विचित्र वागणं काहीच पटत नाहीये. तुम्ही उद्याच त्यांना नकार कळवा. काय? हो पल्लवी तू जरा. आई नाही, मला आता शांत नाही राहते. मला नाही करायचं हे लग्न, किती वेळा सांगू तुम्हाला? तुम्ही लवकरात लवकर त्यांना हे कळवलं तर बरं होईल. गप्पा बस, उगाच एवढ्याशा कारणावरून चांगलं स्थळ नाकारण्याची काही गरज नाहीये. जा जाऊन झोप जा. बाबा पण तुम्ही काय. जा म्हटलं ना. आई पल्लू, अशी चिडचिड करून काही उपयोग आहे का? चल बघू झोपायला. मला नाही झोपायचं आता. अगं अशी काय करतेस तू? चल बघू झोपायला. जबरदस्ती नको करू यार, तुला झोपायचं असेल तू झोप, मला नाही झोपायचं.
अंधार दाटून आलाय. ह्या अंधारानं माझ्या आयुष्याला वेढून टाकलंय. काहीच दिसत नाहीये मला आजूबाजूच. माझी प्रकाशाची वाट या अंधारात हरवून गेल्यासारखं वाटतंय. उठून एक कवडसाही येत नाहीये. मी चाचपडतीये, धडपडतीये. कसं असणार आहे माझं पुढचं आयुष्य? असंच अंधारानं वेढलेलं? हॅलो. हां सुधा बोल. नाही नाही घरीच आहे. नाही तिकडे काही संपर्क नाही आहे माझा. का ग, काय झालं? अच्छा, नाही तो पेपर मी अजून वाचलेला नाही आहे. ठीक आहे, मी बघते आणि मग बोलते तुझ्याशी. हां चल बाय. सूर्यवंशी शिक्षण संस्थेचा वारस स्वतः स्त्री शिक्षणाच्या विरोधात. परदेशात शिकायला जाणाऱ्या मुलीशी शांतनू सूर्यवंशींनी नाते तोडले. अहो, शांतनूची बातमी पेपरात छापून आली. तो तुम्हाला म्हणाला होता ना? हो बोललो होतो मी. मग तरी काका, हे बघितलं का तुम्ही काय छापून आलंय ते? बघा काय छापून आलं. शेवटी केलंच त्यांनी. मोठे काका, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ती रिपोर्टर आली होती कॉलेजमध्ये. हो रे, मी म्हणालो होतो. इनफॅक्ट मी त्या संपादकांना फोन सुद्धा केला, पण नेमकी त्या संपादकाची जबाबदारी बदलली त्या जागी दुसरा संपादकाला. पुढे काय घडलं मलाही कळलं नाही. तू काळजी करू नकोस, मी फोन करतो त्यांना. हा तू, आपण त्यांना चोख उत्तर देतो. अजिबात काळजी करू नकोस. तू शांत हो. शांत कसा बसू मी मोठे काका? उद्या कॉलेजमध्ये मुलांसमोर कसा जाणार आहे मी? सगळीकडे याच बातमीची चर्चा असणार आहे. तुम्ही मला तरी सांगायचं, मी काहीतरी केले असते प्रयत्न, ही बातमी येऊच दिली नसती. अहो आपल्या संस्थेची किती. शांत नऊ, मी आहे ना, मी देतो उत्तर, तू शांत राह. जा जा. तो एवढा चिडणार माहितीये ना तुम्हाला, आणि तुम्ही. तोच उद्देश होता माझा.
म्हणजे मी नाही समजले. आपल्या संस्थेची बातमी माझ्या मर्जीविरुद्ध पेपरमध्ये कधी छापून आली आहे का? काय ना, कधी कधी शिकार करण्यासाठी सावज बरोबर टप्प्यात येण्याची वाट बघावी लागते. आणि एकदा का ते सावज टप्प्यात आलं ना की त्यावर अचूक झडप घालावी लागते. बघा, सावज तुमच्या टप्प्यात आणून दिलेला आहे, आता त्यावर अचूक झडप तुम्ही घालायची. घालाल ना मोठी आई? काय रे भास्कर, काय झालं? माझं काय चुकतंय काय ग? तिच्या केवढी काळजी करतास? माझी काळजी नाही ग, पल्लवीची काळजी वाटते मला. तिला चांगलं घर मिळावं म्हणून हा घाट घातला. पण पल्लवी आणि इंदू मला म्हणतायत की हे लग्न मोडूया म्हणून. लगीन मोडूची काय गरज? चेडू लहान आहे, पण तिची आई ती का समजू पाया ना? तडजोड तर करूची लागतलच. हे बघाय, तू मुलाला बघितलं होतस ना, तुला कसा वाटला ग मुलगा? पल्लवीला मी कुणाच्याही गळ्यात बांधतोय असं तुला वाटतं का? नाही रे, मका तर खूप आवडलो. मग तू जरा तिला समजावून सांगशील का? मी बोलते तिच्याशी. पल्लवी, पल्लवी, ओ आले. काय गजी, काय झालं? काही हवंय का? नाही गो. बरं, आलेच कपडे ठेव. थांब. काय झालं? भास्करान सगळं सांगितलं मका. काय तक्रार आहे तुझी सांग. आजी अग, ते दारू पितो. तेच ना? तेवढंच नाहीये ग आजी, मला त्यांचं काहीच पटत नाही. त्यांचं बोलणं, त्यांचे विचार. आणि तुला सांगते आजी, इथे घरात ते तुमच्या समोर जसं वागत होते ना, ते खूप वेगळं होत. आणि आम्ही दोघं असताना खूपच वेगळं वागले. मला असं वाटतंय की त्यांचं खरं रूप काहीतरी वेगळंच आहे. इथे आपल्या समोर फक्त मुखवटा लावून फिरतायत ते. आणि खरं म्हणजे त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचंय मला, पण त्यांच्याकडे एवढा वेळच नाहीये. आणि एवढं घाई घाईत मला लग्न नाही करत. पल्लवी, ऐक माझं. ती वरच्या वाडीतली निवेदिता, आंबेडकरांची सून, माहिती आहे तिचा नवरा एक नंबरचा बेवडा. सकाळपासून पीत बसायचा. आईशीने किती काय केलं, पण दारू सुटे ना. निवेदिता त्या घरात लगीन करून आली आणि नवऱ्याची दारू सोडवलं. तुला सांगते पल्लू, बायकोचं प्रेम हाच जालिम उपाय असतो. त्या निवेदितानी सोडवली त्याची दारू, तशी तू पण सोडवशील. पण दारू प्यायची गरजच काय आहे? अगं तो एकटा असेल, घेतला नसेल एखाद वेळी. मला नाही पटते. अगं पल्लवी, पण हे बघ, आपण चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी तोलून बघूया. दारू पितो वाईट गोष्ट, पण तू त्याची दारू सोडवशील ना, ही चांगली गोष्ट. आता चांगल्या गोष्टी, श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, तुला परीक्षेला बसायला देणार आहे, सगळ्यांची काळजी घेतो, माझ्या पाया पडला, या तर सगळ्या चांगल्या गोष्टी. उगाच तांदातले कडे नको शोधूचा. आणि काल तरी काय वाईट वागली का तुझ्याशी? सोन्यासारखं स्थळ आहे, ही संधी सोडू नकोस. अगं मला जे पैशामुळे जमलं नाही ना, ते तुला करता येईल. पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकशील, तिकडे नोकरी करशील, श्रीमंतीत लोळशील ग. अगं ह्या बापावर विश्वास ठेव. बाबा, तुम्ही पण माझ्यावर जरा विश्वास ठेवा. माझ्या सुखासाठी त्यांचे उपकार नकोयत मला. वयात असताना सगळ्याच मुली अशा गमज्या मारतात. वेळेत लग्न झालं नाही ना तर काय अवस्था होते, हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. जरा डोळे उघडून बघ आजूबाजूला. अशा लग्न न झालेल्या डझनभर मुली तुला दिसतील,
हे बघ, कौस्तुभशी लग्न करून सुखी होण्याचं तुझं भलं आहे, लक्षात ठेव. शांत होणार आहेस का आता? मला माहिती तुला राग आलाय, तुझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी छापून आल्यात, पण त्याच्यावर सुद्धा काहीतरी तोडगा काढू म्हणून म्हणाले ना तुझे मोठे काका. मग त्यांच्यावर विश्वास नाहीये का तुझा? तू नको काळजी करूस आता. काळजी कशी करू नको मोठी आई? माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये या लोकांना ना खुचायची काय गरज होती? मी गेलो होतो का यांच्या वाट्याला? हे बघ हे बघ हे बघ, तू बोलतोस ते सगळं बरोबर आहे, पण तुला माहिती नाही बातमीवाल्यांचं, कुठेही घुसतात रे, त्यांना फक्त बातम्या पाहिजे असतात. हे बघ, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत नाहीये का मी मोठी आई? अगं पण शक्य होत नाही, त्रास होतोय मला. हो म्हणजे मला कळते ना तुला त्रास होतोय ते, खरं म्हणजे हा विषय बाहेर आलाही नसता. हे सगळं ना त्या निहारिकामुळे झालं. काय काय गरज होती रे सगळा शहाणपणा करायची? आई त्या कोळी दिलं ना त्यांच्या हातात. तुझी येऊन माफी मागत होती ना त्या दिवशी, नाटक सगळी, आणि बाहेर जाऊन हे सगळं करते. तिला बरोबर कळलेलं आहे की ती असं काही वागली ना की तुला त्रास होणार, आणि जाऊन तिची माफी मागणार तू, म्हणून हे सगळं चाललंय तिचं. पण शांतनू, तू मात्र असं काही वागणार नाहीयेस. तू तिची माफी मागणार नाहीयेस. वाघाचं काळीज आहे तुझं. या असल्या लोकांच्या भुंकण्याला ना भीक घालायची नाही आपण, लक्षात ठेव. सांगते तुला, राहून राहून मला सारखं असं वाटतंय की त्या निहारिकाला ना आपण चांगले अद्दल घडवायला हवे. म्हणजे तिच्या नाकावर टिचून ना लवकरात लवकर तुझं लग्न करून टाकायचं आपण. मोठी आई या निहारिकापेक्षा सुद्धा जास्त शिकलेली, आणि तरी तुझ्या इच्छेप्रमाणे अगदी घर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी मुलगी शोधू आपण. शोधू म्हणजे मी अशी एक मुलगी शोधली. हो म्हणजे एवढं तर मी करू शकते ना तुझ्यासाठी. मग आता कुठलाही विचार करू नको, डोक्यातनं सगळं काही काढून टाक. मग शांतनू, मी तुझ्या भल्याचा विचार करते, तुझ्या भल्यासाठी बोलते सगळं, तुझी काळजी वाटते म्हणून मी सगळं बोलते रे. मी येत आहे ना लक्षात? तनूला फोन करू का? नाही बोलणार तो माझ्याशी. प्रभाकरला फोन करू का? बापरे, लेक्चरची वेळ झाली, नंतर करते. मॅम मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आता नको, माझ्या लेक्चरची वेळ झाली, लेक्चर संपल्यानंतर ये. ठीक आहे.
नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.